एक्सक्यूज मी, नवरेनगर कुठे सांगू शकाल का तुम्ही? ॲक्च्युली माझ्या नाटकाचा प्रयोग आहे, उशीर होते. कॅन यू हेल्प मी आउट? ओके. तू भी आर्टिस्ट आहे क्या? हो. तुम्ही पण आहात का? हो. चल. अरे सब आर्टिस्ट बनेगे तो कैसा चलेगा? पॉलिटिक्स में जाने का ना, वहाँ पे बहुत पैसा है. तुम्ही का ना गेलेत मग? नको रे बाबा पॉलिटिक्स, कैसा सिस्टम है वो. ये देश गुलामी अच्छा था, फालतू में आज़ादी मिली. तुम्ही असं का म्हणता? अरे ये महाराष्ट्र है महाराष्ट्र, इधर धंधे को वैल्यू है, टाइम इज मनी. ये पढ़ने लिखने से कुछ नहीं होता, पढ़ लिख कर ना किसी का भला हुआ है और ना किसी ने किसका भला किया है. चल. बर मी काय म्हणतो, मराठी माणसांबद्दल तुमचं काय मत आहे? मराठी लोक म्हणजे एक नंबरचे मूर्ख लोक, त्या लोकांची लायकी नाही रे. यहाँ पे रहते वो लोग है लेकिन धंदा करता कोई और. एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला कधीच पुढे येऊ नाही देत. और ये लोग के लिए ना कोई लड़ा था, ना कोई लड़ा है और ना कोई लड़ेगा. नाही रे बाबा, ना युग पुरुष पाहिला ना शिवाजी राजे भोसले. आ सॉरी 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 सॉरी, आई हैव माय एग्जाम्स, प्लीज अंडरस्टैंड. काय मुलगी आहे रे, ह्यांच्या आईबापाला कळत नाही कशाला शिकवायचे अशा मुलींना. ह्यांना ना फक्त एकच शब्द, चूल आणि मूल. ह्यांचा शिकून काही फायदा नाही. अशा मुलींना ना घरी बसवलं पाहिजे, ह्यांची लायकी नाही आहे. बाई भारतात इतके पुतले का आहे? त्यांनी आपल्या देशासाठी खूप मोठे कार्य केले. ते केवळ पुतळे नाहीत तर आपल्या समोर आदर्श म्हणून उभे आहेत. आयुष्यात तुम्ही कुठेही चुकत असाल तर त्या पुतळ्यांकडे पहा, तुमची वाटचाल नक्की सुधरेल, नक्की सुधरेल, नक्की सुधरेल, नक्की सुधरेल. 2 minutes राईट देन लेफ्ट. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. ओके, नाव काय सांगितलं आपलं? गिरीश पाटील. हां, गिरीश पाटील. गिरीश पाटील. पागल आहे का तू? का राग आला? अरे ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या जीवाचं रान करून स्वराज्य निर्माण केलंय त्यांना तू म्हणतोय की आपल्यासाठी कोणी लढला नाही? अरे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 3 शब्द तू विसरलास? अरे सावित्री आईंनी शाळा सुरू केल्यात का? तर आपल्या आई बहिणी शिकाव्यात म्हणून, आणि तू त्यांनाच शिवीगाळ करतोस? अरे तुम्ही माणसं नाही आहात, पुतळे आहात, पुतळे, जिवंत माणसाचे पुतळे. तुमच्यासारख्या लोकांमुळेच मराठी माणूस आज मागे आहे. आज मराठी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय. लता दीदी, सचिन, रजनीकांत नाव तर ऐकलंच असेल ना? आणि हो, देव न करो की उद्या जर तुझ्या आई बहिणीची कोणी छेडछाड केली ना, सगळ्यात पहिले त्यांना उत्तर देण्यासाठी हा मराठी माणूसच उभा राहील. अरे मावळे तर इथेच आहेत. काय नाही साहेब, आम्ही फक्त पुतळ्यांविषयी चर्चा करत होतो. मराठी अस्मिता जपण्यासाठी आमचं असणं गरजेचं आहे. पण आता बास पुरे की
आमचे पुतळे उभारण्यापेक्षा आमचे गडकिल्ले जपा, त्यांचं संवर्धन करा. तुम्हाला दिशा मिळेल, प्रोत्साहन मिळेल. पुतळे उभारण्यासाठी वापरण्यात येणारा पैसा रयतेच्या गोरगरिबांच्या कल्याणासाठी वापरा, तरच महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल आहे. काय म्हणता बाबासाहेब? हो, बरोबर आहे महाराज. आमचे पुतळे बांधून तुम्ही वेगळे होऊ नका. आता वेळ आली आहे एकत्र येण्याची, आणि जो होत नसेल तर त्याला धडा शिकवण्याची. हो नायर साहेब, उशीर होतोय. हा हो, चला प्रयोग आहे 10 मिनिटात. नायर. हाय संदीप. संदीप नायर, दाक्षिणात्य असलो म्हणून काय झालं? रक्त तर मराठी आहे, म्हटलं होतं ना मराठी नाटकाचा प्रयोग आहे. चल येतो मी. हॅलो. सो युअर डबिंग विल बी इन मराठी टुमॉरो. सो यू नो मराठी? आर यू शुअर? अगं हो बाई, मी मराठीच आहे. का अशी बोलते? बाबासाहेब, असं असणार का भविष्यातले आमचे मावळे?